हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असते. या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा केली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, डिसेंबर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचा उपवास 22 तारखेला करायचा आहे की 23 तारखेला चंद्रोदय आपण पाहणार आहोत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी. पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्राला अर्घ्य कसे द्यावे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तसेच 22 डिसेंबर दिवशी चतुर्थी प्रारंभ होत आहे 4:52. तसेच चतुर्थी तिथीची समाप्ती 23 डिसेंबरला 6:27 होत आहे. तसेच चंद्रोदय 8:48 आहे. यामुळे आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत 22 डिसेंबरला करायचे आहे आणि 8:48 चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा वगैरे करायची आहे. आता आपण संकष्टी चतुर्थी दिवशी कोणते उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे सगळी संकटे दूर होतात. तसेच 5 लाडू किंवा 5 मोदक गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे आर्थिक परेशानी दूर होते. आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. एवढी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.